मार्गदर्शन या अकादमी मार्फत अनेक अभ्यासकांना झालेला आहे। या अकादमीचे अध्यक्ष राजकुमार घोगरे, उपाध्यक्ष डॉक्टर अनुभूती पाटील आणि सचिव डॉक्टर सुजित सर शिंदे यांच्या सर्वांच्या सहयोगामुळे आणि प्रयत्नामुळे आपल्याला हा विविध विषयांचा अभ्यास आपल्या मोबाईलवर आपल्या स्क्रीनवर पाहता येतोय, विविध गोष्टींची ओळख होतीये। त्यातलाच एक मला जो विषय दिलेला आहे तो आहे मोडी लिपी आणि या दस्तांची ओळख। खरं पाहता हा एक वेगळा विषय आहे, या विषयाकडे येणारे लोक याचे अभ्यासक हे बोटावर मोजण्या एवढे आहे। आणि अनेक कागदपत्रांमध्ये जे कागदपत्र 1950 पूर्वीचे आहेत त्या कागदपत्रांमध्ये ह्या मोडीलिपीच्या वळणं आहेत, या मोडीलिपीमध्ये लिहिलेल्या अनेक बाबी आहेत। खरं पाहता हे मोडीलिपीचे दस्त जे आहेत हे लिहिलेले आहेत। जर कुणी म्हणेल की सर हे मोडीलिपीत लिहिलेलं आहे, हे मोडीलिपीत वाचता येईल का, तर तसं होत नाही। ही मोडीलिपी फक्त लिखित एक स्क्रिप्ट आहे की जी फक्त लिहिली जाते, वाचली आपल्या मातृभाषेत जाते। यावर अनेक बोली भाषेंचा प्रभाव पडलेला आहे। जसं की कोकणातील काही कागदपत्र आहे तिथं कोकणी भाषेचा त्याच्यावर प्रभाव पडलेला आहे, मराठवाड्यातले काही कागदपत्र आहे त्याच्यात त्या बोली भाषेचा प्रभाव पडलेला आहे, जर विदर्भातले काही कागदपत्र आहेत तर विदर्भाच्या स्थानिक भाषेचा त्या कागदपत्रांवर प्रभाव पडलेला आहे। त्यामुळं हे वाचणं किचकट आहे आणि ते सहजासहजी नवीन जे शिकणारे आहेत त्यांना ते सहजासहजी जमत नाही, त्यामध्ये थोडा वेळ द्यावा लागतो। आणि जर चांगला आपण प्रयत्न केला तर हे नक्की जमतं। मोडी लिपी आणि त्याचा इतिहास याबाबत आपण पहिल्यांदा पाहू। खरं पाहता मौर्यांपासून मोडी लिपी आली, मौर्य साम्राज्यापासून, अशी एक IQ माहिती इतिहासात आहे, पण त्याबाबतचे काही पुरावे नाहीये। त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या वेळी जे हेमाडपंत नावाचे सद्ग्रहस्थ होते त्या सद्ग्रहस्थांनी मोडीलिपीला राजाश्रय दिला आणि तिथूनच मोडीलिपीची सुरुवात झाली असंही सांगितलं जातं। आणि राजवाडे खंड नंबर 6 त्यामध्येही त्यांचा उल्लेख येतो। हे अधिकृत यादवांच्या पासून आहे असं एक मानलं जातं, पण देवगिरीच्या यादवांच्या वेळेचे काही कागदपत्र अजून संशोधकांच्या हाती लागलेले नाही। त्यानंतर भोसले कुटुंबियांना वेरूळची जहागिरी होती, वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरांचं त्यांनी जीर्णोद्धार केला ही माहिती इतिहासात आहे। आणि या भोसले घराण्यांचे मोडी कागदपत्र उपलब्ध आहे। मग शहाजीराजे भोसले असतील, लखोजीराजे जाधवजी असतील, मलिक अंबर निजामशाहीतील मलिक अंबर असेल, मलिक अंबरचं एक पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये लावलेलं आहे। त्यामुळे आपण असं म्हणणं उचित आहे की हे कागदपत्र आहेत इथपासून मोडी लिपीची सुरुवात ही झालेली आहे आणि ते व्यवहारामध्ये मोडी लिपीत होती। त्यानंतर निजामशाहीच्या नंतर छत्रपतींचा ज्यावेळेस कार्यकाळ आला, छत्रपतींचे कागदपत्र अनेक कागदपत्र राजवाडे इतिहास संशोधन मंडळाने जवळपास छत्रपतींचे 200 अधिक पत्र आहेत ते प्रसिद्ध केलेले आहेत
आणि अनेक संशोधकांनी त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. अनेक संशोधकांनी छत्रपतींचे पत्र प्रकाशित केलेले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचेही पत्र आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती राजारामांचे पत्र आहे. यानंतर पेशवे कालखंडामध्ये मोडी लिपी ही आपण त्याला म्हणू की तिथं ह्या मोडी लिपीला सर्वात जास्त राजाश्रय मिळाला. जी काही यांची दरबाराची लिखावण्याची भाषा होती तर ती अधिकृतपणे मोडी झाली. त्यामुळे आपल्याला मोडी लिपीत हे अनेक दस्तऐवज पाहायला मिळतात. पेशवे काळात तर काही कोटी कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याचे आर्काइव्ज आहे, कोल्हापूर आर्काइव्ज आहे, मुंबई आर्काइव्ज आहे, औरंगाबाद आहे आणि नागपूर आहे. या अभिलेख कक्षात आर्काइव्ज मध्ये अनेक प्रकारे हे कागदपत्र जतन आणि संवर्धन करून ठेवलेले आहे. तर हे कागदपत्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहेत आणि ते संशोधकांपर्यंत ते गेलेले आहेत. आता फक्त एकच कमतरता आहे आम्हाला की यामध्ये हे अभ्यासक घडवणं आणि मोडी लिपीत जास्तीत जास्त अभ्यासक तयार करणं. यानंतर मोडी लिपी ब्रिटिशांच्या काळामध्ये, ब्रिटिशांचा अंमल तर त्यांची बऱ्याच ठिकाणी इंग्रजी भाषा होती, पण त्यांनी स्थानिक भाषेतला कारभार त्या स्थानिक लोकांच्या हाती असल्यामुळे तो मोडी लिपीतच लिहिला जायचा. तर 1930-35 पर्यंतचे कागदपत्र आहेत, काही ठिकाणी 1942 पर्यंतचे कागदपत्र आहेत. हे कागदपत्र आपल्याला मोडी लिपीतच पाहायला मिळतात आणि ते आजही चांगल्या अवस्थेमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये आज ते जतन आणि संवर्धन करून ठेवलेले आहे. मोडी लिपीत हा झाला मोडी कागदपत्रांचा एक छोटासा इतिहास त्याला म्हणता येईल. आता अनेक जणांची मनात एक कुतूहल असेल किंवा शंका असेल की मोडी मोडी आपण म्हणतोय पण नेमके हे कागदपत्र या मोडीमध्ये कागदपत्र अनेक प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. ते नेमके कसे आहेत आणि ह्या कागदपत्रांची ओळख कशी केली जाते ते आपण एक थोडक्यात पाहू, म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल की मोडी लिपीत कसे लिहिले जातात कागदपत्र किंवा कसे पाहिले जातात. ह्या मोडीमधल्या स्वरस्वरादी आहेत ज्याला आपण मुळाक्षर असं म्हणतो. या मुळाक्षरांमध्ये अ आ ई यापासूनचे हे कागदपत्र आहेत. त्यानंतरचे जे मोडी लिपीतले जे काही कागदपत्र आहेत या दस्ताला मोडी लिपीत जन्म मृत्यूचे कागदपत्र असं म्हटलं जातं, ज्यामध्ये मौजे म्हणजे गावाचं नाव, त्या गावामध्ये जन्मणारे व्यक्ती, मुलं, बालक आणि मरणारे व्यक्ती यांचा दोघांचाही उल्लेख त्यामध्ये केलेला असतो. गावाचं नाव, तालुका आणि लोकसंख्या सन ही अशी माहिती त्यामध्ये दिलेली असते. अनुक्रमांक नंबर असतो, तारीख असते, पुरुष किंवा स्त्रिया
बापाचे नाव, त्याची जात, शेरा आणि नंबर, ह्या गाव नमुना नंबर 14 या जन्म मृत्यूच्या रजिस्टर मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. त्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे मुडी कागदपत्रांमधला, तो दुसरा कागदपत्रांचा प्रकार आहे हे मृत्यू रजिस्टर. म्हणजे एका ठिकाणी आपण त्याला जनन रजिस्टर म्हणतो आणि दुसऱ्या ठिकाणी त्याला आपण मृत्यू रजिस्टर म्हणतो. या मरण रजिस्टर मध्ये आपल्याला तारीख, अनुक्रमांक नंबर, व्यक्तीचे नाव, त्याची जात, त्याचं साधारण वय, तर तो पुरुष जातीचा होता का स्त्री जातीचा, आणि मरणाचा शेरा, इतकी सगळी डिटेल्स माहिती आपल्याला त्या कागदपत्रांमध्ये पाहायला मिळते. यानंतरचा जो पुढचा मोडी लिपीतला जो दस्तांचा प्रकार आहे, तर तो आहे, याला आम्ही इनाम कमिशन म्हणतो. आणि पुण्याच्या पुराभिलेखागारामध्ये, कोल्हापूर आर्काइव्ज मध्ये, मुंबई आर्काइव्ज मध्ये हे असंख्य कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये साधारणपणे ज्या गावामध्ये किंवा ज्या एका भागामध्ये हे अधिकारी, जे गावचे पाटील असतील, देवस्थान अधिकारी असतील, महारहाडोळा असेल किंवा मस्जिद वहिवाट असेल, यांना काही जमिनी ब्रिटिशांनी म्हणा, पेशव्यांनी म्हणा, छत्रपतींनी म्हणा, या इनामी दिलेल्या आहेत, तर तेच इनाम पुढे कंटिन्यू चालत आलं आणि त्याचे असंख्य दस्तऐवज पुण्याच्या आर्काइव्जमध्ये, मुंबईच्या आर्काइव्जमध्ये, कोल्हापूर आर्काइव्जमध्ये आणि स्थानिक अनेक जे मोठ्या हुद्द्याचे अधिकारी आहेत त्यांच्याही घरी हे कागदपत्र सापडतात. आणि हेही आपल्याला इतिहास अभ्यासात खूप एक महत्वाचं एक साधन मानलं जातं. त्यानंतरचा जो पुढचा कागदपत्रांचा प्रकार आहे, तो कागदपत्रांचा प्रकार आहे, आता ज्या पद्धतीने कोर्टामध्ये आम्ही साक्ष द्यायला जातो, वादी, प्रत्यय वादी, दिवाणी किंवा फौजदारी जे गुन्हे होतात, ते जे वादे वादी आणि प्रतिवादीच्या ज्या जबाब घेतले जात किंवा ती केस जी लिहिली जात, तर तीही मोडी लिपीतच लिहिली जात आणि हे त्या कागदपत्रांमध्ये जसंचे तसं ते उतरवलेलं आहे. म्हणून कोर्टामध्ये 1930-32 पूर्वीचे असंख्य कागदपत्र आपल्याला मोडी लिपीत सापडत. याच्या पुढचा जो कागदपत्रांचा प्रकार आहे तो आहे वंशावळ. इनाम कमिशन मध्ये सगळ्यात शेवटी, शेवटच्या पानावर त्या घराण्याची एक वंशावळ देण्याची प्रथा होती. आणि ही वंशावळ देत असताना तो तिथे व्यक्ती प्रमुख कोण आहे, तिथे त्याची वहिवाट कशी चालती आहे, हे सगळं दाखवलं जायचं आणि ते हे वंशावळीच्या मार्फतच दाखवलं जायचं. त्यानंतरचा जो पुढचा प्रकार आहे तो आहे याला आपण नजर गहाण रोखा असं आपण म्हणतो. आणि या दस्तऐवजामध्ये या दस्त
आठ आण्याच्या स्टॅम्पवर हा लिहिलेला आहे किंवा बनवलेला आहे. यामध्ये आपल्याला घेणारा आणि तो नजर गहाण देणारा यांचा उल्लेख आपल्याला तिथे आढळतो. या नजर गहाण रोख्यामध्ये आपल्याला साधारणपणे एक गोष्ट लक्षात येते की पहिल्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपले पूर्वज व्यवहार करत होते आणि आपला व्यवहार करत असताना हे पूर्वज त्यांच्यामध्ये कागदोपत्री ते किती त्यांना परफेक्टपणा होता हे आपल्याला ह्या कागदपत्रातून जाणवतं. कारण ज्यावेळेस घेणारा आणि देणारा त्याच्यानंतर तिथे साक्षीदार काही कागदपत्रांमध्ये तर असं आढळतं की हे कागदपत्र आपल्या स्टॅम्पवर तर लिहिलेले आढळतात पण याची एक नक्कल ही त्या खरेदी विक्री केंद्रा त्या खरेदी विक्री केंद्राच्या ऑफिसमध्ये पण एक आढळते. म्हणजे हे कागदपत्र आपल्याला एक अस्सल दस्तऐवज किंवा आपल्या घराण्याचा एक अस्सल इतिहास समोर आणण्याकरता मदत करतात. मग या कागदपत्रांमध्ये पुढचा जो भाग आहे तो भाग आहे खरेदी खताचा. आम्ही पूर्वीच्या काळी अनेक खरेदी अनेक विक्री या काही पंचांच्या मार्फत केल्या जायच्या. काही खरेदी विक्री आम्ही खरेदी विक्री ऑफिसच्या माध्यमातून केल्या जायच्या आणि ज्या खरेदी विक्री आम्ही खरेदी ऑफिसच्या माध्यमातून करायचो की ज्याला आता सध्या नोंदणी रजिस्टर असं आपण म्हणतो तर ते जे दस्तऐवज आहेत तर ते ह्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. या दस्तऐवजामध्ये आपल्याला एक गोष्ट नक्कीच जाणवते की यामध्ये जे स्टॅम्प मध्ये लिहिलेलं आहे ते जसंचा तसा मजकूर आपल्याला या भागामध्ये लिहिलेला आढळतो किंवा पाहायला मिळतो. यानंतरचा जो पुढचा दस्तऐवजाचा प्रकार आहे तो पुढचा दस्तऐवजाचा प्रकार तो आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक असे घराणे आहेत की त्या घराण्यामध्ये आपल्या घराण्यांचा इतिहास किंवा आपल्या घराण्याचे जे पूर्वज आहेत तर ह्या छत्रपतींच्या दरबारी पेशव्यांच्या दरबारी मोठ्या संस्थानिकांच्या दरबारी ते मोठ्या हुद्द्यावर होते आणि ह्या हुद्द्यावर असताना किंवा त्यांच्या दरबारी काम करत असताना असंख्य पत्र ते लिहिले जायचे. म्हणजे छत्रपतींनी दिलेले अनेकांना पत्रे आज उपलब्ध आहेत. पेशव्यांनी काढलेले फरमान आहेत. आज अनेकांनी दिलेल्या ज्या जहागिऱ्या आहेत त्याही ह्या फरमानांमध्ये आहेत. तर ह्या असंख्य फरमाने आजही उपलब्ध आहेत आणि ते इतिहास संशोधकांसाठी किंवा अभ्यासकांसाठी खूप महत्वाचे एक ठरतात. या पुढचा जो दस्तांचा प्रकार आहे तर तो दस्तांचा प्रकार तो आहे ज्याला मध्य महाराष्ट्रात टिपण उतारा म्हणतात. अनेक ठिकाणी त्याला प्रतिबुक म्हणतात. कानडी मध्ये पण हे आहे. यामध्ये आज आम्ही जमिनीला सर्वे नंबर असं नाव देतो पण त्यावेळेस सर्वे नंबरच्या अगोदर पण ब्रिटिशांनी ज्यावेळेस जमिनीची मोजणी केली त्याला चालता नंबर पूर्वी दिलेला होता. चालता नंबरच्या नंतर सर्वे नंबर आला आणि सर्वे नंबरच्या नंतर माजी नंबर त्याला पडलेला. वहिवाटदाराचे नाव मालकाचे नाव कर्द्याचे नाव ते एकर किती आहे वजा खराबा किती आहे आणि त्यामध्ये बाकी एकर किती आहे याचा सविस्तर उल्लेख ह्या दस्तऐवजात केलेला आहे. त्यामुळे हे हाही एक
दस्त आपल्याला खूप महत्त्वाचा इतिहास अभ्यासात आहे। बक्षीस पत्र या कागदपत्रांमध्ये असंख्य प्रकार आहेत, ते जसं जसं आपण त्यामध्ये अभ्यास करू, जसं जसं आपल्याला जेवढे आज दस्तऐवजांचे प्रकार आहेत तेवढे सगळे प्रकार त्या काळात जसेचे तसे होते। मी तर असं म्हणाल की याहून अधिकही प्रकार होते। हा एक रुपयाचा स्टॅम्प आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटचा, आणि या स्टॅम्पवर बक्षीस पत्र घेणाऱ्याचं नाव आहे, देणाऱ्याचं नाव आहे, हे मोडी लिपीत लिहिलेलं आहे। आणि हे त्या काळाचं एक लिहिण्याची पद्धत, हात न उचलता लिहिणं, मोडी लिपी लिहिताना कुठेही गॅप न देणं, हे सगळे प्रकार आपल्याला ह्या कागदपत्रांमध्ये पाहिले जातात, पाहायला मिळतात। याच्या पुढचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे यातला एका पत्राचा आपण हा गाव नमुना नंबर 14 जनन मरणाची नोंद मौजे खुर्दैठण तालुके जामखेड लोकसंख्या सन 1880-81 चा हा कागद आहे। यामध्ये त्या सालात जन्माला आलेल्या व्यक्तींचे नाव याच्यामध्ये दिलेले आहे। साधारणपणे या प्रकारामध्ये अनुक्रमांक नंबर, तारीख, पुरुष किंवा स्त्री, नाव, बापाचे नाव, आज्याचे नाव, जसं आता आपल्याला मुलाचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव लिहिण्याचा आत्ताची जी प्रथा आहे, पूर्वीच्या याच्यात तसं नव्हतं। बापाचं नाव, आज्याचं नाव आणि नंतर झाला त्या मुलाचं नाव, म्हणजे पूर्वी 3 नाव आणि आडनाव असे 4 नावांचा उल्लेख त्याच्यात केला जायचा आणि जातीचाही उल्लेख त्याच्यामध्ये केला जायचा। त्या गावात, त्या सालात, त्या महिन्यात किती जण जन्माला आले आणि किती जण मृत्यू पावले त्याचीही उल्लेख, त्याचाही उल्लेख ते सविस्तरपणे करतात। याच्यावरून आपल्याला असं समजेल की ब्रिटिशांच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था अतिशय भक्कमपणे होती आणि त्यावेळेस एक जरब होती आणि ते जरबीमध्ये आपल्याला एक सगळ्यांना एका साच्यामध्ये बसवण्याचं काम ते ब्रिटिशांनी केलेलं होतं। त्यामुळे त्या बालकाच्या खांद्यावर त्यांनी देवी काढली का आणि देवीची लस त्यांनी घेतली का, ती लस घेतल्याची तारीख काय आहे, इतकी डिटेल्स माहिती त्यांनी तिथे दिलेली आहे। त्यामुळे हे कागदपत्र आपल्याला इतिहास अभ्यासासाठी खूप महत्वाचे वाटतात। आपल्याला या विविध कागदपत्रांच्या माध्यमातून तर आता एक असं समजलं असेल की इतिहास अभ्यासामध्ये किंवा मोडीच्या दस्तऐवजामध्ये किती तरी प्रकारचे हे कागदपत्र आपल्याला पाहायला मिळतात। या पुढचा जो आपला विषय आहे तो आहे इतिहास अभ्यासात मोडी लिपीचे महत्व। खर तर या इतिहास अभ्यासात विद्यार्थ्यांना एमफिल करणं, संशोधन करणं, पीएचडी सारखं संशोधन करण्यासाठी प्रचंड वाव आहे। एमए इतिहास किंवा यामध्ये ज्यांना या विषयात ज्यांना गोडी आहे त्यांना सगळ्यांना आपल्याला या विषयात सहभागी होता येईल आणि याच्या आधारे एक अस्सल संशोधन जे आहे ते आपल्याला करता येईल। कारण हे कागदपत्र आजपर्यंत अनेक जणांनी ते वाचलेले नाही। जर ते तुम्ही वाचले आणि ते समोर आणले, ते प्रकाशित केले, त्याचे जर बारकावे समजून घेतले, तर मला नक्कीच वाटतं की यातून आपलं एक चांगलं संशोधन
एक असल संशोधन आपलं ते सगळ्यांच्या समोर येईल. आणि इतिहास जो म्हणतोय आपण, आजपर्यंत जो इतिहास लिहिला गेलेला आहे त्या इतिहासात नक्कीच एक भर पडेल आणि एक असल इतिहास आपल्याला तो समोर येईल. याचं एक छोटंसं मी उदाहरण असं देईल की एखादा रुमाल, एखाद्या कागदपत्रांचा संग्रह आपल्याला सापडलाय आणि तो जर एखाद्या गावाची त्या व्यक्तीचं च्या बाबत तो लिहिला गेलेला आहे तर नक्कीच या इतिहासातून एक नवी माहिती इतिहासात समोर येण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. त्यावर आपल्याला पुस्तक लिहिता येईल, त्यावर आपल्याला संशोधनही करता येईल. हे सगळं करत असताना ही लिपी नेमकी शिकायची कशी, तर सिंधुजन अकॅडमी यांच्या माध्यमातून लवकरच मोडी लिपीचे वर्ग हे घेतले जाणार आहेत आणि याचा सिलेबस ठरवणं, याला विद्यापीठाला कनेक्ट करणं आणि विद्यापीठामार्फत कोर्स वर्ग घेणं याचं काम श्री सुजित शिंदे यांच्या माध्यमातून चालू आहे. तर आपला हे छोटस पुष्प यासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि याही नंतर आपल्याला अधिकची माहिती मोडी लिपी संतोषचा, मोडी संतोषचा फॉन्ट आहे, मोडी सुंदर मोडीचं सॉफ्टवेअर आहे आणि लवकरच एक मोडी लिपीचं पुस्तक तेही तयार झालं, तेही आपल्याला सगळ्यांना समोर येईल आणि मोडी साक्षर होण्यासाठी आपल्याला नक्की याची मदत होईल अशी मला एक आशा वाटते. आजच्या या पुष्पामध्ये आपण खूप फास्ट मध्ये हे सगळं घेतलं, कारण मोडी लिपी शिकणं आणि समजणं हे एकन दोन दिवसाची गोष्ट नाहीये. अनेकांना त्या तिथं पाच पाच दहा दहा वर्षे पण लागतात की ते समजून घेण्यासाठी, कागदपत्रांचा प्रकार समजण्यासाठी. जर कुणाला असं वाटत असेल की मी 10 दिवसाच्या कोर्समध्ये आणि 15 दिवसाच्या कोर्समध्ये, 1 महिन्याच्या कोर्समध्ये हे चांगल्या उत्तम रीतीने मी शिकलेलो आहे, तर ते तो एक फक्त एक गैरसमज असेल. त्याचं कारण असं, कारण मोडी लिपी शिकण्यासाठी असंख्य कागदपत्र पाहावे लागतात, त्या अभ्यासावे लागतात आणि ते कागदपत्र पाहत असताना, अभ्यासत असताना त्याला आपल्याला परत पहिल्यापासून त्याचा सगळा अर्थबोध करून घ्यावा लागतो, समजून घ्यावा लागतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या मोडी लिपीवर स्थानिक बोलीभाषेचा खूप मोठा प्रभाव आहे, त्यामुळे स्थानिक भाषेत स्थानिक व्यक्तीला काय म्हणतात, त्या गावाचे नाव काय आहे हे ओळखणं, समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण आपला अर्थ लावला आणि ते जर चुकीचं ठरलं तर त्याचा एक मोठा अनर्थ होतो आणि आपल्याकडून चुका होण्याची मोठी शक्यता समोर येते. त्यामुळं ह्या कागदपत्रांना वेळ देणं, हे समजून घेणं, हे मोडी लिपी शिकण्याचा एक सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे, किंवा एक सगळ्यात मोठी टेक्निक आहे मी असं त्याला म्हणेन. कारण हे शिकत असताना याचे असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. खरेदी खत असेल, गाव नमुना नंबर 14 असेल, जन्म मृत्यू असेल, जसं जसं आपण ते कागदपत्र बघितले, कोर्टाचे असतील, वादी प्रतिवादी असेल, खरेदी खत असेल, नजर गहाण असेल, असे कैक प्रकार, छत्रपतींचे पत्र असतील, ब्रिटिशांचे कागदपत्र असतील, पेशव्यांचे कागदपत्र असतील, असे अनेक प्रकार त्या काळामध्ये लिहिले गेलेले आहेत. त्यामुळं याला समजून घेणं, तो कागदपत्र जर आपल्या समोर आला तर त्याचं साल ओळखणं, त्या कागदपत्रांमध्ये असलेले मायने ओळखणं, त्या कागदपत्रांमध्ये असलेले बारकावे शोधणं हे खूप मोठं संशोधनाचं काम आहे आणि हे संशोधन 10-15 महिन्याच्या कोर्समध्ये होत नाही. हा, तुम्हाला तिथे या मोडी लिपीत काय काय आहे किंवा त्याच्या ह्या मोडी लिपीमध्ये एक कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे ती गाईडलाईन तर नक्की मिळते, पण आपल्याला अभ्यास स्वतःला करावा लागतो. त्यामुळे हा एक मोडी लिपी शिकण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं. सिंधुजन अकॅडमीचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक
आभार व्यक्त करतो। आपण जे महाराष्ट्रातल्या अनेक तज्ञांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे, या व्यासपीठामुळे घर बसल्या आपल्याला विविध विषयांची ओळख होते। ज्या वेळेस सुजित शिंदे सरांशी मी बोललो आणि अनेक मी सिंधुजन अकॅडमीचे व्याख्यान मी ऐकले, त्यावेळेस असं जाणवलं की अभ्यास करण्यासाठी अनेक विषय आपल्याकडे आहेत पण त्याची माहिती आपल्याला नाहीये। तर माहिती करून देण्याचं काम ह्या अकॅडमीनं चांगल्या पद्धतीनं केलं असं मला वाटतं। मी पुन्हा एकदा अध्यक्ष राजकुमार घोगरे, उपाध्यक्ष डॉक्टर अनुभूती पाटील आणि सचिव डॉक्टर सुजित सर शिंदे आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार हे करतो मानतो। यानंतरचा ज्या वेळेस वेळ मिळेल किंवा यानंतरचं जे काही लेक्चर होईल तर ते अधिक अधिक विस्तृतपणे आपण ते घेऊ। आणि हे एका आणि दोन दिवसाचं हे लेक्चर नाहीये, तर तो एक 10-15 दिवसाचा कोर्स वर्क आहे। त्या कोर्स वर्क मध्ये अनेक बारकावे आपल्याला ते सांगितले जातील। या पद्धतीने आपण पाहू। आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परत एकदा पुन्हा एकदा मी आपला आभारी आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।